वनस्पती आहे. पण हे जे सगळं केलं जात आहे हे 100% अंधश्रद्धा किंवा फसवणूक आहे. आणि लाखो रुपयांना ते विकलं जातं. काळी हळद ही कोळशासारखी काळी कधीच नसते. काळी हळद ही वरून आल्यासारखी सोनेरी, आतून काळपट ग्रे रंगाची असते. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या गरीतला मी या युट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीतील हरचिरी या गावी. आपण एकंदरीत या इथल्या ठिकाणाबद्दल आणि मुख्यत्वे आपण काळ्या हळदीबद्दल आणि काळ्या हळदीबद्दल असणारे प्रश्न आपण विचारणार आणि जाणून घेणार. तर ताई, सर्वप्रथम आपलं विगमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत. थँक्यू. आपल्या या हॅपी इको विलेजबद्दल आणि काळ्या हळदीच्या शेतीबद्दल काय संकल्पना आहे ती सांगा. सर्वप्रथम मी दादा तुमचा आभार मानते. आणि ही जी संपूर्ण हॅपी इको विलेजची जी कन्सेप्ट आहे ही लोकांपर्यंत तुझ्यामुळे पोहोचणार आहे, तर त्याच्यासाठी मनापासून तुझा आभार मानते. थँक्स अ लॉट. आणि सर्व प्रेक्षकांचं पण मी मनापासून ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. काळी हळद ही केमिकल फ्री फार्मिंगमधलाच एक पार्ट होती, पण दिवसेंदिवस लोकांना त्याचा इतका चांगला उपयोग व्हायला लागला आणि इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत ती पोहोचायला लागली, तर तो आमच्या प्रोजेक्टचा एक मुख्य भाग बनला. हळूहळू हॅपी इको विलेजमध्ये ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंटल सेंटर म्हणजेच काळी हळद संशोधन केंद्र असं एक केंद्रच आता उभं राहिलं आहे, ज्याच्यामध्ये काळ्या हळदीचे नैसर्गिक देशी बियाणे हे आम्ही वाढवायला लागलो, संगोपन संवर्धन करायला लागलो आणि लोकांपर्यंत पोचवायला लागलो. आजच्या कंडिशनमध्ये सुरुवातीला आम्ही अगदी थोडक्यात सुरू केलेलं होतं. आज जवळपास 24 एकरापैकी 4 एकरांमध्ये आमची काळी हळद इथे होते, नैसर्गिक पद्धतीने बनते. आणि याच्यामध्ये मग ही जी काळी हळद आहे ती पूजेसाठी म्हणजे स्पिरिच्युअल गोष्टींसाठी सुद्धा लोक घेतात आणि त्याचे स्पिरिच्युअल पण अनुभव खूप चांगले असतात. त्याला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं, तर महालक्ष्मी स्वरूप म्हणून तिचं पूजन केलं जातं. तर त्या पद्धतीने पण आम्ही घरातली एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी म्हणून काळी हळद देतो, नैसर्गिक काळी हळद देतो. आणि त्याचबरोबर मेडिसिनल गुणधर्म तर म्हणजे वाव असं आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मेडिसिनल गुणधर्म केमिकल फ्री काळ्या हळदीतून आपल्याला जे मिळतात, म्हणजे जवळपास कॅन्सर, सगळ्या प्रकारचे अल्सर, मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड, सांधेदुखी अशा अनेक आजारांवर काळी हळद ही जालिम उपाय आहे. आणि त्याबरोबर अनेक असे 30-35 आजारांची लिस्ट आहे. मुख्य म्हणजे आपल्याला जी इम्युनिटी कमी वाटते, अशक्तपणा वाटतो, आपण खाऊन पिऊन खूप असतो पण जो एक उत्साह वाटत नाही आयुष्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींसाठी काळी हळद आपल्याला खूप मदत करते. काळ्या हळदीचा कुठलाही पार्ट वाया जात नाही, तो मग इतर लोकांनी ती वाढवावी यासाठी शेतीसाठी बियाणं पण आम्ही देतो. अशा पद्धतीने काळ्या हळदीचे सगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आपण देत असतो. एकंदरीत आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करणं आणि केमिकलनी शेती होते, केमिकलनी एनिहो आपल्याला प्रोडक्शन बऱ्यापैकी मिळतं, पण त्याचा लॉंग टर्म आपल्या आयुष्यावरती कसा दुष्परिणाम होतो आणि सेंद्रियचे आपल्याला काय फायदे असतात ते थोडक्यात आपल्याला काय सांग. एक उदाहरण देते. खूप मेकअप केला मी, ओके, खूप मेकअप केला, माझे सगळे मी व्यंग त्याच्यात झाकू शकते, पण ते किती टेम्पररी असतं. आणि बर, तो मेकअप करणं आणि तो तसंच ठेवणं ते कितपत योग्य आहे, त्याचे दुष्परिणाम म्हणजे ते स्किनला फोडा येणं वगैरे ते सुरू होऊन जाईल, सगळं सगळं स्किन डॅमेज होईल. तुम्ही काढलंच नाही तो मेकअप तर काय होईल, डॅमेज होईल. शेवटी अल्टिमेटली तुमचा चेहरा जर तजेलदार दिसायला पाहिजे असेल तर तो आतून दिसला पाहिजे ना. बरोबर. जर तो आतून तुमचं फिट तुम्ही असाल, तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असेल, बघा ना 2-3 दिवस तुम्ही तेलकट घाणेरडं तेल खा, तुम्हाला लगेच पुढे यायला लागतो, संडासला वाईट होते, सगळं सगळं होतं ना. तर म्हणजे बघा, तसंच आहे, माती जी आहे ना, केमिकल हा मेकअप आहे, हा टेम्पररी आहे, तो कायमस्वरूपी नाही आहे. आणि दिवसेंदिवस जेवढा तुमचा चेहरा तो खराब करणार तेवढा जास्त मेकअप तुम्हाला करायला लागणार. तसंच आहे, त्या मातीमध्ये जितकं जास्त केमिकल जाईल तेवढी जास्त ती खराब होणार आणि त्याच्यातून येणारं जे तुम्ही मी खाणार आहोत ते पण वाईटच जाणार. एक महत्वाची म्हण आहे, जैसा खाओगे अन्न वैसा होगा तन, जैसा रहेगा तन वैसा रहेगा मन. तसंच आहे, तुम्ही काय खाताय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे.
तुमची एवढी छान गाडी तुम्ही घेऊन आलात, त्या गाडीमध्ये मी आज रॉकेल देते टाकाल का? नाही चालणारच नाही. आणि पहिली गोष्ट इंजिन डॅमेज झालं तर उपयोग काय? बघा वापरून बघा ना काय वेगळं स्वस्त मिळतंय. नाही नको, गाडी डॅमेज झाली तर एवढे लाखभर फुकट गेले होते. अंडरस्टँड, मग तुमचं शरीर किती रुपायचं आहे आणि त्यात तुम्ही स्वस्त म्हणून काय खाणार? स्वस्त मिळतंय ना, खा ना, चांगलं आहे, चमचमीत आहे. पण ते लाखो रुपये, तुमची गाड्या 10 गाड्या विकल्या तरी शरीर मिळेल का परत? नाही मिळेल. एक्झॅक्टली. आपण काय खातोय हे खूप गाडीबद्दल आपल्याला कळतंय. मला कळतंय की कम्प्युटर मी घेतला तर मला त्याच्यावर पाणी नाही टाकायचं, बरोबर. पण माझ्या शरीरात मी काय टाकायचंय हे आपल्याला कोणी शिकवलंच नाही, आपण कधी ते जाणवलं नाही. ह्या गोष्टींमधला बदल आम्हाला इथे येऊन कळला. हा कळत होता पण ते वागता येत नव्हतं किंवा समजत नव्हतं किंवा कुठून मिळवायचं हे माहिती नव्हतं. तर आता ह्या गोष्टी आम्ही स्वतः तर करतोच आहोत पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला एवढं कळलेलं आहे की आम्हाला शहराचा एक्सपोजर आहे, शहरातल्या अडीअडचणी पण माहिती आहे, आणि गावात काय मिळू शकतंय किंवा खरंच ओरिजिनल कसं मिळवायचं हे मला माहिती आहे. की अनेक शेतकरी आता म्हणजे जसे की राजीव दीक्षित आहे, सुभाष पाळेकर आहे, आपले राजेंद्र भट सर आहेत, ह्या सगळ्या लोकांना फॉलो करून अनेक शेतकऱ्यांनी सुरुवात पण केली आहे नैसर्गिक करायला, खूप छान. पण त्यांना मार्केट मिळत नाही. मग आम्ही आमच्या माध्यमातून जर कोणी खरंच केमिकल फ्री काहीतरी करत असेल तर ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. कारण आज आम्ही जे जे करतोय, आता तुझ्यासारखे व्हिडिओ जे बनतात, ह्या व्हिडिओतून खूप साऱ्या लोकांना आमच्यासारखं जगण्याची इच्छा होते. खरं आहे ते. पण सुरुवात कुठून करायची ते माहिती नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही हे सगळं काही इंडियन पोस्टने पाठवतो, रजिस्टर पार्सल करतो. जे पोस्ट पण आमच्यावर खूप खुश आहे कारण आम्ही त्यांच्या फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित प्रॉपर पॅक करतो. आणि जिथे जिथे पिनकोड आहे ना, म्हणजे फक्त कुरिअर मुंबई पुणे नाशिक असं काही नाही, प्रॉपर पिन ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर जग, जगामधून पण आता मागण्या येतात. अरे वा. आम्ही त्यांना सुद्धा पोस्टाने पाठवतो आणि त्यांच्यापर्यंत ते एकदम इंटॅक्ट पद्धतीने जात. सोशल मीडियावरती ती रील बघितलेली की काळी हळद ठेवलेली, त्याच्यासमोर एक टाळा ठेवतात तो सहज उघडतो, किंवा अशी सरळ दाभण ठेवलेला जाड सुई ठेवलेली आणि ती सुई अक्षरशः त्या हळदीत ठेवतात, काढतात तर ती वाकते, किंवा कापूर ठेवलेला तर तो कापूर पेटतो. तर ही श्रद्धा म्हणावी, अंधश्रद्धा म्हणावी की फक्त एक कोणत्या तरी प्रोडक्टला काहीतरी एक विनाकारण महत्त्व द्यावं आणि त्याचा बाजार वाढवावा असं आहे का? की प्रत्यक्षात काळी हळद नक्की काय आणि तिचे उपयोग कसे असतात? आपण प्रेक्षकांना हे काळी हळद दाखवूया सुद्धा. ह्याच्यामध्ये मी हे सांगू इच्छिते, आपण जादूचे प्रयोग बघायला जातो जातो की नाही, मग तो काय करतो, अचानक एखाद्या मुलीला त्या टेबलमध्ये बसवतो, हे बंद करतो आणि मग तो कापतो, आणि तो कापल्यावरती नंतर तो वेगळं करतो, धड वेगळं होतं त्याचं, बरोबर. खरंच धड वेगळं होतं का? नाही, तसं झालं तर माणूस मरेल राईट. धड वेगळं नाही होत ना, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपण पैसे देऊन जादूचे प्रयोग बघायला जातो, मजा थोडस असंच आहे. कसं आहे माहिती का, ज्या गोष्टी परत परत बघितल्या जातात त्या गोष्टी बनवल्या जातात. आणि काळ्या हळदीच्या बद्दल असं झालंय ना की त्याला डिमांड खूप आहे कारण ती दिव्य वनस्पती आहे. पण मग अशा पद्धतीने करून विकली की ती खूप भारी होते. ओके, तर दुसरी गोष्ट आपल्याला दाखवलं जातं की हे तेल हिने लावलं किंवा हा साबण हिने लावला आणि ती एकदम गोरी झाली, हा आणि तिचं लग्न झालं आणि ते सगळं भारी झालं. खरंच असं होतं का? शक्य नाहीये, प्रत्यक्ष शक्य नाही. आणि का करायचं ते? पण असे सगळे प्रयोग का होतात? विक्रीसाठी. एक्झॅक्टली. त्या सगळ्या गोष्टींवर आपण किती विश्वास ठेवावा हे आपण ठरवा. म्हणजे अगदी छोटी छोटी गोष्टी आहे ना, कोणीतरी दाखवतं की ती रिंग आतापर्यंत इथे होती मग ती बाटलीत गेली, मग ते खरंच होतं का? असं नसतं, मग ती गोष्ट आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला ते असं वाटतं. सो ह्या गोष्टी मुळीच नसतात. आणि जर अशी कुलप उघडली असती तर 4 एकर शेती आहे आपल्याकडे, आपण तिथे बसलेलो आहोत, तर अख्ख्या गावाची कुलपणे उघडली पाहिजे. अरे हो, बँक माझी ATM आहे जवळ, ते पण असं उघडलं असतं. हा म्हणजे तसं असतं तर खरंच बाबा, मला तरी आतापर्यंत असं काही मिळालं नाही त्यातला कुणीही व्यक्ती स्वतःचा चेहरा दाखवणार नाही. आणि अशा पद्धतीची हळद का विकली जाते हे तुम्हाला मी सांगते. तुमच्यावर लोन्स असतील, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्ही काहीतरी रिगरसली काहीतरी शोधताय, जेवढा मोठा तुमचा प्रॉब्लेम तेवढे त्या हळदीची किंमत जास्त, अशा पद्धतीने ते तुम्हाला विकली जाते. काळी हळद 100% दिव्य वनस्पती आहे, पण हे जे सगळं केलं जात आहे हे 100% अंधश्रद्धा किंवा फसवणूक आहे. आणि लाखो रुपयांना ते विकलं जातं. काळी हळद ही कोळशासारखी काळी कधीच नसते.
काळी हळद ही वरून आल्यासारखी सोनेरी, आतून काळपट ग्रे रंगाची असते. त्याचे रंग वर्षभरात 3-4 वेळा पालटतात. तसा आंबा आपण झाडावरून हिरवा काढतो पण खाताना पिवळा खातो ना, तसा काळ्या हळदीचा रंग पण जेव्हा तुम्ही उपटतात जमिनीतून तेव्हा वेगळा असतो, नंतर हळूहळू तिचा रंग बदलत जातो. दॅट इज अ काळी हळद. ओके, आणि ही कशी दिसते, काय दिसते, आपण हे सगळं आपण त्यांना दाखवू. पण अशा पद्धतीच्या कुठल्याही भुलाथापांना चुकूनही बळी पडू नका. आता तर असं पण झालंय, जितके वेळा तुम्ही ते व्हिडिओ बघाल, व्हिडिओज वाढले, लाईक्स वाढले, पैसे तर तिकडून पण मिळत आहेत ना, आणि सेलही वाढणार, त्याचा सेल वाढतो. अशा प्रकारचे कुठलेही माणसं तुम्हाला त्यांचा चेहरा दाखवणार नाही. बरोबर. मग अशा लोकांवर कितपत विश्वास ठेवायचा आणि हे खरं आहे का, हा प्रश्नच नाही आला पाहिजे माझ्या मते. ओके, सेकंड थिंग, काळी हळद निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टींमध्ये वापरली जाते. ओके, लिंबू आपण खातो ना, लिंबू पण वापरला जातो. ओके, मीठ खातो, मीठ पण वापरलं जातं, मिठाने दुष्ट काढते आई आणि आपण खरंच बरे होतो. होतो की नाही? बरोबर. काळी हळद पण सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये वापरली जाते. काय असतं ते, म्हणजे ते काही सगळं अंधश्रद्धा नाहीये. काही गोष्टी ज्या आहेत ज्या एनर्जीशी रिलेट करू शकतात, जसं लिंबू आहे, मीठ आहे, पिवळी हळद पण थोड्या स्वरूपात असते, काळी हळद ही एनर्जीशी रिलेट करू शकते. तर ज्या गोष्टी तुम्ही बोलतात त्या एनर्जीज मल्टिप्लाय करणारी ती हळद आहे. ओके, मग तुम्ही निगेटिव्ह बोललात तर काय होणार, म्हणजे अशा पद्धतीने ती वापरली जाते. सो लिंबाबद्दल आपण रोज बघतो त्यामुळे आपल्याला त्याची भीती वाटत नाही किंवा त्याच्याबरोबर आपण असं घाबरून जात नाही किंवा चुकीच्या गोष्टी करत नाही. पण काळी हळद बघितलेली नसते मग अरे बापरे हे काहीतरी वेगळं आहे का? तर माझा तरी अनुभव आतापर्यंत हाच आहे, ती आई लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि आम्हाला तिने भरपूर भरभरून दिलं आणि अनेक लोकांनी, आतापर्यंत हजारो लोकांनी आमच्याकडून घेतलेली आहे. त्या प्रत्येक व्यक्तीचा अतिशय चांगला अनुभव असा त्यांनी बऱ्याच जणांनी आम्हाला शेअर पण केलेले. अच्छा, तर ताई काळी हळद आणि पिवळी हळद याच्यामध्ये आपण डिफरन्शिएट कसं? मला वाटतं की काढल्यानंतर ती दिसायला दोन्ही सेम दिसेल, जे फरक आहे तो आतमध्ये आहे. नाही नाही तसं नाही, थोडी बदल दोघांमध्ये दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये. पिवळी हळद थोडीशी लालसर दिसते किंवा पिवळट दिसते बाहेरून, आल्यासारखं जे कव्हर असतं ते. काळी हळद सोनेरी दिसते आल्यासारखी. अच्छा. ओके, आलं आणि हळद जरी शेजारी ठेवली तरी आपल्याला हळद कळते. बरोबर, अंडरस्टँड. आणि ही जी असते आल्यासारखी सोनेरी असते, म्हणजे समजा आलं आणि काळी हळद जर ठेवली तर आपल्याला फरक थोडा जाणवेल. फरक आकारात बदलेल, आकारात बदलेल पण रंग साधारण रंग सेम आहे. अच्छा. ओके, रंग सेम आहे पण काळी हळद जी आहे आतमधून काळपट ग्रे असते, बाहेरून ती आल्यासारखी सोनेरी. काळी आपण म्हणतो पण ती पूर्ण डार्क काळी नसते. लिटरली आमच्याकडून लोक घेऊन जातात हळद, तिला हेअर डाय मध्ये बुडवून ठेवतात, काळ्या मेहंदी मध्ये बुडवून ठेवतात. बघा तुम्ही मेहंदीचं कढईत ठेवली, लोखंडी कढईत, किती काळी कुट्ट होते की नाही? साधी मेहंदी लोखंडी कढईत ठेवली, अशा पद्धतीने ते त्याच्यावर केमिकली हे करतात. पण अशा स्वरूपाचं तुम्ही खाऊ शकतात का? जर चुकून सेवन केलं तर काही होऊ शकतं. अच्छा, म्हणजे नावा माणूस फसू शकतो की काळी हळद म्हटल्यानंतर अगदी काय, म्हणजे कारण मला स्वतःला अजून माहिती नाही, कारण मी कधी बघितली नाही. म्हणजे काळी म्हणजे माझ्या डोक्यात तेच काळी, म्हणजे अगदी काळं कुट्ट असं काहीतरी असेल, जे पिवळ्या हळदीचं दुसरं रूप पूर्ण काळं कुट्ट असेल आणि ती काळी हळद असेल. नाही नाही, कधीच काळी हळद 100% काळी नसते, ती डार्क कलरची दिसते. आता एक जण सावळी आहे आणि एक जण काळी आहे, म्हणजे ती खरंच काळी कुट्ट असते का कोळशासारखी? नाही, तिचा रंग फक्त डार्क असतो. अच्छा, तसं हिला काळी काळी हळद आहे. तिला कृष्ण हरिद्र असं म्हटलं जातं, कारण ती श्रीकृष्णाच्या रंगासारखी असते. श्रीकृष्ण काळा कुट्ट आहे का? नाही. तिला श्री कृष्ण हरिद्र असं नाव आहे तिचं, म्हणजे ती निळसर काळपट ग्रे कलरची अशी ती श्रीकृष्णाच्या रंगाची असते आणि म्हणून तिला काळी हळद, निळी हळद असं काय काय हे असतात. पण मग मग लोक खूपसे म्हणतात की अरे मग निळी हळद वेगळं का, हे वेगळं का, असं अशा गोष्टी असतात. अनेक प्रकारच्या हळदी असतात, त्यातही स्पेसिफिक काळी हळद ही वेगळी असते आणि जो खरंच जाणकार असेल त्यातला तोच ती ओळखू शकतो, अदरवाईज फसगत होण्याची शक्यता खूप आहे. सेकंड थिंग, जर काळी हळद आपण घेणार असू तर ज्या ठिकाणी केमिकल नाही वापरलंय अशाच ठिकाणून घ्या, कारण जर तुम्ही औषध खाल्लं आणि त्याच्यामध्ये जर बाहेरचे युरिया वगैरेचं केमिकल असते, एकूण एक आजार असणार आणि ती जे काय द्याल ते सगळं शोषण करणारी आहे. त्यामुळे ते तसं नाही, आलं म्हणा, काळी हळद म्हणा, कुठलेही हे जे प्रोडक्ट्स आहेत हे म्हणजे तुम्ही आलंसुद्धा केमिकलवालं खाल्लंच नाही पाहिजे. ते घरात उगवून वाढवा तर त्याचा आयुर्वेदिक तुम्हाला वापर होईल, अदरवाईज तुम्ही केमिकलच खाताय. ते सगळं शोषून घेतंय ना, कारण असा विषय आहे. मंडळी, आपण आतापर्यंत काळ्या हळदीबद्दल जाणून घेतलं, पण ही काळी हळद आपल्याला कशी उपलब्ध होईल किंवा जर आपल्याला याचं उत्पादन घ्यायचं असेल, जर आपण शेतकरी बांधव असाल आणि आपल्याला याचं उत्पादन घ्यायचं असेल
तर त्याची शेती कशी करावी आणि त्यासाठी लागणारं बियाणं किंवा त्याची रोपं वगैरे कुठे मिळतील त्याबद्दल त्यांकडनं जाणून घ्या. तर ताई आपण या प्रश्नाचं उत्तर द्या. काळी हळद प्रत्येक व्यक्तीने वापरावी अशी आहे. त्यासाठी तुम्ही शेतकरीच असलं पाहिजे किंवा लेमॅन असलं पाहिजे अशी काही गरज नाही. तू मी सगळ्यांनी आपण काळी हळद वापरली पाहिजे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात त्याचा वापर करू शकता. काळ्या हळदीची रोपं तुम्ही घरामध्ये लावू शकता, त्याला खूप काही ऊन गरज नाही. ती बाकीच्या झाडांच्या खाली अशी सावलीत पण उगते, त्यामुळे ती सावलीमध्ये वाढणारी वनस्पती आहे. त्यामुळे घरात तुम्ही थोडंसं बियाणं घेऊन ती जर घरात लावली तर तुमचा घरचा डॉक्टर घरीच तयार झाला आणि दर मग तुम्ही त्याच्यामध्ये काही केमिकल टाकत नाही. बरोबर. आणि अत्यंत म्हणजे त्याची पावडर वगैरे जी आहे ती जवळपास 6,000 रुपये किलो वगैरे मिळते. तर तुम्ही स्वतःच जर काळी हळद जर घरात बनवलेली असेल तर तुम्ही ती फ्रीमध्ये खाऊ शकतात. आणि ती 1 ग्रॅम खायची असते रोज, तर त्यामुळे ती पावडर तुम्ही स्वतः घरात बनवू शकतात. त्यासाठी लागणारं जर काही इनिशियल पहिल्या वेळचं जे बियाणं असेल 1/2 किलो 1 किलो 1/2 किलो ते तुम्ही आमच्याकडून मागवू शकता. तुम्ही ते लावून घरामध्ये पण थोडक्यात टेरेस गार्डनमध्ये शेती करू शकता. ज्यांना शेती करायची आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने, ज्याला पण स्वतःची शेती सुरू करायची आहे, ज्याला पण अगोदर शेतीचा अनुभव नाही नव्याने काहीतरी चालू करायचं आहे, किंवा ज्यांच्याकडे मोठी शेती आहे पण तो बस काही पर्यायने म्हणून ते करतोय पण एक नवीन उत्पादन चालू करायचं आहे, तर त्यांनी नक्की काळ्या हळदीचा वापर करावा. अगदी 1 गुंठा 1/2 गुंठ्यापासून पण काळी हळद आपण घेऊन ते चालू करू शकतो. त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं बियाणं आपण देतो. तिसरी गोष्ट, ज्या लोकांना घरामध्ये वास्तूचे वगैरे विषय असतात किंवा अडचणी असतात, महालक्ष्मी स्वरूप आपल्या घरात येऊन राहावं ही इच्छा असते, त्यांना जर रोपं हवी असतील तर आता रोपांचं बुकिंग चालू झालेले आहेत. तर आपण दरवर्षी इथून ऑल ओव्हर इंडिया रोपं पाठवतो आणि ते प्रॉपरली पोस्टरने पॅक करून पाठवतो आणि ती व्यवस्थित जातात. सो रोपं लोक घेऊ शकतात. आता रोपांचं हे आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला इमिडिएटली जर तुम्हाला चांगलं हेल्दी लाईफ जगायचं असेल तर काळ्या हळदीचं पावडर किंवा टॅबलेट्स हे लोक मागणी करू शकतात आणि ते पावडरसुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देतो आहे. हे सगळं त्यांना घरपोच मिळणार आहे आणि अतिशय म्हणजे हे सगळं हे करताना आम्ही डिलिव्हरी मात्र फ्री ठेवतो, त्यामुळे कुणालाच डिलिव्हरी चार्जेस वगैरे द्यायची गरज नाही आहे. सगळ्यांना फ्री होम डिलिव्हरी मिळणार आहे. सो ह्या कुठल्याही माध्यमातून काळी हळद लोक ऑर्डर करू शकतात. मंडळी, तर पुन्हा एकदा जर आपल्याला काळी हळद किंवा त्याचे कोणते पदार्थ किंवा काळ्या हळदीची रोपं किंवा त्याचं बियाणं जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनवरती आपण पुन्हा एकदा ताईंचा आपल्या इथला नंबर देत आहोत. तर आपण नक्की तिथे संपर्क करून आपली जी काही रिक्वायरमेंट आहे, जर आपल्याला शेणापासून जे कोणते प्रोडक्ट्स हवे असतील किंवा आपल्याला काळ्या हळदीशी निगडीत कोणते पदार्थ हवे असतील तर ते आपण इथे नक्की या डिस्क्रिप्शनवरती दिलेल्या स्क्रीनवरती दिसलेल्या नंबरवरती फोन करून संपर्क करून आपण हे नक्कीच ऑर्डर करा. तर ताई, शेवटचा एक जाताचा प्रश्न, आपल्याला ही काळी हळद घरपोच आपण मागवू शकतो, आपल्या घरातल्या कुंडीत ही ती वाढू शकते आणि त्याला खत वगैरेची किंवा दुसऱ्या कोणत्या तत्सम गोष्टींची गरज असते की फक्त साध्या मातीत लावली की ती होते, की शेणखत वगैरे त्याला टाकणं गरजेचं आहे? नुसती चपाती खाऊन पण आपण जगतो ना. हां, पण त्याच्याबरोबर सगळं व्यवस्थित भाज्या मस्त तूप वगैरे आपल्याला मिळालं तर आपण मस्त हेल्दी होतो. बरोबर. तसंच आहे, जर थोडंसं शेणखत गांडूळ खत जर आपण तिला दिलं तर ती छान ग्रो होईल. नुसत्या मातीत ती जिवंत राहील, रोप पण उगेल. पण तुम्हाला जी ग्रोथ हवी आहे त्या ग्रोथसाठी म्हणून तुम्ही जर ह्या गोष्टी वापरल्या, नैसर्गिक गोष्टी जर वापरल्या तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. असंच आहे, खाते पिते घर का. सो तसं आपल्याला मिळेल त्याच्यामधून. सो त्याच्यासाठी जर शेणखत गांडूळ खत लागणार असेल तर ते सुद्धा आपण घरपोच देतो. सो ते सुद्धा मागवू शकतात किंवा त्यांच्याकडे जर काही उपलब्धता असेल तर ती सुद्धा हे सगळं मिळू शकतं. ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे एक थोडंसं इनपुट मी स्वतःहून देईन. ह्या बद्दलचं किंवा गायींच्या बद्दलचं किंवा गायींपासून बनवणाऱ्या प्रोडक्ट्सचं किंवा काळ्या हळदीचं किंवा नैसर्गिक शेतीचं, नैसर्गिक जगावं कसं त्याबद्दलचं कुठल्या जरी गोष्टीचं तुम्हाला शिकायच्या असतील तर त्याचे ट्रेनिंग्स पण आपण लवकरच चालू करतोय. सो ज्यांना ह्या कुठल्याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये जर खूप मस्त बदल करून घ्यायचा असेल तर ते तुझ्या व्हिडिओच्या मार्फत म्हणजे आम्हाला नक्की संपर्क केला तर आम्ही निश्चितच आनंदी असू. नक्कीच. पण समजा एखाद्याने त्याच्या इथे ही काळ्या हळदीची शेती केली आणि त्याला हे मार्केटमध्ये विकायचं आहे, सेल करायचं, तर तो डायरेक्ट विकू शकतो की आपल्या मार्फतही आपण त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो? ह्या गोष्टीमध्ये आणि सगळ्याच गोष्टीमध्ये फार इम्पॉर्टंट विषय असतो तो म्हणजे सेल्स. बरोबर. ओके. बऱ्याच जणांना शेती करायची असते पण सेल करायचा नसतो. मला हे सांगा, कोणी पण जर तुमच्याकडून 5-50 किलो जर हळद एकदम नेली, हळद म्हणा किंवा कुठलाही प्रॉडक्ट, टोमॅटो नेले तर तो काही घरी खाणार आहे का? नाही. बरं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे टोमॅटो जो उगतो तो सगळेजण खातात. बरोबर.
आपण तो कुठल्या तरी एजंटला देतो आणि तो एजंट विकतो. बरोबर. मग नंतर आपण म्हणतो की मला हमी भाव कमी मिळाला, मला हे कमी मिळालं, माझा खर्च जास्ती झाला. मग तो खर्च रिकव्हर करण्यासाठी अजून आपण केमिकल टाकतो. मग केमिकल टाकल्यावर जमिनी खराब होत जातात पुढच्या वर्षी आणि जास्ती केमिकल टाकतो. बरं, ह्या केमिकल वापरून वापरून त्याला स्वतःला पण आजार होत आहेत. मग त्या आजारपणामध्ये आणि खर्च करतो, म्हणजे तो परत पूर्ण चक्रामध्ये अडकत. जर शेतकरी स्वावलंबी झाला या बाबतीमध्ये तर खूप सारे प्रश्न तिथेच सुटतात. बरोबर. तर आम्ही जे जे काय बनवतो ते स्वतः विकतो आणि विक्री खूप अवघड नाही आहे. मला सांगा, केशर खूप महाग आहे पण सगळेजण खातात. बरं, असं कोणाचं झालंय का केशर त्याला फेकावं लागलं? नाही. भरपूर किमतीत गेलं ना ते, तोळ्या तोळ्यावर विकलं जातं. आपले प्रोडक्ट जे असतात ना, जे पण आपण कुठले बनवतो, हे सर्व प्रोडक्ट सुद्धा ना छोट्या क्वांटिटीमध्ये वापरले जातात आणि लोकांना घरपोच हवे असतं. जर या गोष्टी लोकांपर्यंत आपण दाखवू शकलो तर ऑटोमॅटिकली विक्री होते. मी तुम्हाला हीच गोष्ट सांगेल कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा कुठल्याही नवीन व्यवसायिकाला, की प्रत्येक जण जो पैसा कमवत असतो तो पैसा काहीतरी विकत घेण्यासाठीच कमवतो. बरोबर. बरोबर. आपणही जो काही पैसा कमवतोय, जो काही साठवतोय, तो काहीतरी विकत घेण्यासाठीच साठवतोय. पण कोणीतरी हात धुवून मागे लागला आपल्या काहीतरी विकण्याच्या, तर आपण त्याच्यापासून 10 फूट लागलो. आपण काय विकत घेतो? जे आपल्याला आवडेल, जे जेन्युइन असेल. आणि तिथे त्या ठिकाणी आपण विचार करतो 10 रुपये जास्त गेले तर चालतील पण मला चांगलं मिळावं. ओके ना. आता आपण इथे एवढं सगळं बोलतोय, तुम्ही जेव्हा बघितलं तर तुम्हाला काय वाटलं, ह्यातली प्रत्येक गोष्ट सेंद्रिय चांगली आहे? ही गोष्ट जर तुम्ही लोकांना दाखवू शकलात की तुम्ही काय करता आहात, जे अगदी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, आपण जे फुकट वापरतो ह्या माध्यमातून जर आपले प्रोडक्ट्स आपण लोकांना दाखवले, तर आपल्याला कुठलेही प्रोडक्ट विकायला जायची गरज पडत नाही, किंवा कुणीतरी एकाने येऊन आपल्याकडून घेऊन जावं त्याला वाटेल तो भाव द्यावा असं करायची गरज पडत नाही. आज तुम्हाला सांगते, 4 एकरवरची जी काळी हळद आहे त्यातला एकन एक कंद रिटेलमध्ये विकला जातो. सो ही एक खूप मोठी अचीवमेंट आम्हाला वाटते आणि आम्ही प्राऊड फील करतो त्या गोष्टीसाठी. आणि ही गोष्ट आम्ही शेतकऱ्यांना शिकवायला तयार आहोत, म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर ते विक्री शिकले तर ते त्यांच्याकडचं प्रत्येक प्रोडक्ट विकू शकतात. बरोबर. ना की काळी हळद, ते त्यांच्याकडचं प्रत्येक प्रोडक्ट स्वतः विकू शकतात आणि त्यांना जो भाव मिळतोय त्यापेक्षा काही एक पटीने जास्त भाव त्यांना मिळू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणच नाही तर त्यांना स्वावलंबन देखील शिकवणार आहात या माध्यमातून, की त्यांनी बाजारात या प्रोडक्ट किंवा कोणत्या वस्तू असतील त्या कशा विकाव्यात आणि त्यांचे दर कसे ठरवावेत, की ना कोणातरी एकदाच होलसेलमध्ये विकलं आणि ते एकदम पडक्या भावाने त्यांना विकलं आणि नंतर कपाळाला हात लावून घेणं, त्यापेक्षा स्वतःच स्वतःचे व्यावसायिक व्हावे कसे या संदर्भात देखील आपल्याकडनं मार्गदर्शन. तर नक्कीच मंडळी, आपण या एका छान नोटवरती हा व्हिडिओ एंड करतो. आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. एक छान इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपल्याला काळ्या हळदीविषयी आणि सेंद्रिय शेतीविषयी आणि सोबतच गोमातेच्या शेणापासून तयार होणाऱ्या विविध ज्या वस्तू आहेत त्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतली. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओबद्दल आणि या अशा स्वरूपाच्या माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.